नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हळू टीचरमध्ये। मित्रांनो, आय टी आय इन्स्ट्रक्टर 1457 पोस्टच्या संदर्भात काही अपडेट आहे का असे प्रश्न आपल्याला चॅनलवरती येत आहे। तर मित्रांनो, अपडेट एवढीच आहे की 27 तारीख जी आहे, 27 ऑगस्ट पुढची तारीख देण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर नेमकं हिअरिंगमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, हिअरिंग झाली की नाही याची कल्पना आपल्याकडे नाही। माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु पूर्णपणे माहिती मिळालेली नाही, ठीक आहे। केस का लांबत आहे, कोणत्या कारणासाठी लांबत आहे ते सुद्धा अजूनपर्यंत कळलेलं नाही, ठीक आहे। एक दोन हिअरिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की वकील जे आहे ते अनुपस्थित राहत होते, कधी डिग्रीचे तर कधी डिप्लोमाचे असं प्रोसेस त्यांची चालू होती। परंतु आता मागच्या हिअरिंगमध्ये नेमकं काय झालं आहे आणि कशामुळे जे आहे ते 27 ऑगस्ट नेक्स्ट डेट देण्यात आलेली आहे आणि त्या 27 तारखेला काय होणार आहे कोर्टामध्ये, तर 27 तारखेची जी अपडेट आहे मित्रांनो ती तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल, ठीक आहे। 27 तारखेची जी अपडेट आहे त्याच्याकरता त्या हिअरिंग करता जे उपस्थित राहील त्यांच्याकडून मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेणार आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, काळजी करू नका, 27 तारखेला पुढची हिअरिंग आहे। परंतु जी भरती लांबत आहे, जी कोर्ट केस लांबत आहे, ते कोणत्या कारणासाठी लांबत आहे ते अजूनपर्यंत कळलेलं नाही, ठीक आहे। त्याची माहिती आपल्या हाती लागल्यानंतर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। तुमचे प्रश्न होते मित्रांनो कोर्ट केसबद्दल काही अपडेट द्या, तर अपडेट सध्या एवढीच आहे, 27 तारखेला पुढची हिअरिंग आहे। त्या हिअरिंगमध्ये काय होते त्याची अपडेट मी घेऊन येणार आहे, जे काही होईल ते सगळी अपडेट तुमच्यासमोर देणार आहे। तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।